नमस्कार, मी श्वेता आरस, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. गॅस एजन्सी मधील रोकड बँकेत भरण्यासाठी जात असताना कॅशियरच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 2.5 लाखांची रोकड लुटल्या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना पिंपरी चिचवड येथील दळवीनगर पुळाजवळ गुरुवारी रात्री 9:15 सुमारास घडली आहे. या प्रकरणी सुहास पांडुरंग मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोहिते हे काळेवाडी येथील भारत गॅस एजन्सी येथील कॅशियर म्हणून नोकरीला आहेत. गुरुवारी रात्री ते गॅस एजन्सीमध्ये 2,56,757 रुपयाची रक्कम बँकेत भरण्यासाठी घेऊन जात होते. दरम्यान दळवीनगर येथील जय गणेश विजम इमारतीजवळील दळवीनगर पुळाजवळील रस्त्यावर एक गरीब महिलेला 10 रुपये देण्यासाठी फिर्यादी मोहिते थांबले होते. दरम्यान दुचाकीवरून आलेले आरोपी त्यांच्याजवळ थांबले. त्यापैकी एकाने मोहिते यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली तर दुसऱ्या एकाने मोहिते यांचा पाठलाग करून कोयत्याचा धाक दाखवला. तिसऱ्या आरोपीने त्यांना खाली पडून त्यांच्याकडे रोकड लंपास केली. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.